श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये असं इन्फॉर्मेटिव्ह असं तसं काही नाही आहे. तर व्हिडिओ हाच आहे की आज आहे अनंत चतुर्दशी. तर अनंताचं जे व्रत असतं ते कसं करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्यानंतर आज पौर्णिमा पण लागणार आहे 6 वाजता. तर मी जवळपास गेल्या 3 वर्षापासनं सत्यनारायण पूजा पौर्णिमेला करते आणि तुम्हाला म्हणजे विश्वास बसणार नाही की इतकी मोठी ताकद आहे ना सत्यनारायण पूजा म्हणजे. म्हणजे तुमच्या घरामध्ये असं असतं बघा, कधी कधी आपण महिन्याभराचा किराणा भरतो पण तो महिना होण्याच्या अगोदरच संपतो, किंवा आपण आपल्या पैशांचं प्लॅनिंग असं पूर्ण महिन्याचं प्लॅनिंग केलेलं असतं की आपण ह्या पद्धतीने इथे इथं पैसे वापरणार आहे. पण म्हणजे महिना संपता संपता तुमचे ते पैसे कधी संपून जातात हे तुमच्या लक्षातही येत नाही आणि मग तुम्हाला ती आर्थिक अडचण जाणवायला लागतील, किंवा घरात धान्य कमी पडतं आहे, सतत वाद कटकटी, म्हणजे नवरा बायकोंमध्ये भांडणं होत आहे, हे असे जर प्रकार होत असतील किंवा तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर सत्यनारायण पूजा तुम्ही दर पौर्णिमेला नक्की करा. मी स्वतः केलेली आहे आणि मी त्याचं म्हणजे त्याचा इतका अनुभव घेतलेला आहे. तर मी सांगते म्हणून तुम्ही ह्या आता म्हणजे आज तर तुम्हाला करणं शक्य नाही, पण येणारी जी कोजागिरी पौर्णिमा आहे त्या तेव्हापासून तुम्ही नक्की स्टार्ट करू शकता. कोजगिरी पौर्णिमा तशी पण महत्त्वाची मानली जाते. आणि मी जेव्हा सत्यनारायण पूजेचं हे व्रत करायला सुरुवात केलं होतं तर 3 वर्षापूर्वी मी कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशीच ह्या सत्यनारायण पूजा घरात करायला सुरुवात केली होती. आणि म्हणजे केंद्रामध्ये एक छोटंसं 15 रुपयाचं पुस्तक भेटतं सत्यनारायण पूजेचं, मी तुम्हाला दाखवते जेव्हा मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करणार आहे तेव्हा. तर ते पुस्तकात एकदम छोटीशी 5 अध्याय असतात, तुम्हाला 5 अध्याय वाचायचे असतात आणि पूजेला पण काही असं विशेष लागतं असं काहीच नाही. गहू तांदूळ तर आपल्या सर्वांच्या घरात असतात आणि एकदम साधी सोपी अशी पूजा आहे सत्यनारायणाची. आज मी फक्त मी केलेली जी सेवा आहे आजची ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला जर सत्यनारायण पूजेचा पूर्ण व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी नक्की सविस्तर सत्यनारायण पूजा घरच्या घरी तुम्ही कशी करायची याच्यावर नक्की व्हिडिओ बनवल. आणि त्यानंतर अनंताचं जे व्रत आहे म्हणजे अनंताच्या व्रताचं असं म्हटलं जातं बघा की तो जो अनंताचा धागा आहे तो आपल्याला कुणीतरी दिला पाहिजे, त्यानंतर आपण ते व्रत करू शकतो. तर तो जो अनंताचा धागा आहे तो मला माझ्या आईने 2 वर्ष झाले तेव्हा दिला होता, पण मागच्या वर्षी माझं ते व्रत झालं नाही. म्हणजे मी हॉस्पिटलाइज होते, डेंग्यू झालेला होता मला, त्यामुळे मी ते व्रत करू नाही शकले. पण आज मी ते व्रत परत करते. तर उपवास पकडायचा असतो, म्हणजे मी असं काही विशेष करत नाही त्या व्रतामध्ये उपवासाच्या बाबतीत, तरी आपण जे नेहमी उपवासाला खातो त्या प्रकारेच मी आज उपवास केलेला आहे. आणि आता अनंताचं व्रत म्हणजे आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते. तुम्हाला माहिती आहे की माता लक्ष्मी ही ह्या खूप म्हणजे चंचल आहेत, त्या खूप वेळ एका ठिकाणी राहू शकत नाही. पण जर तुम्ही भगवान विष्णूंची जर सेवा करत असाल तर त्या ठिकाणी माता त्या ठिकाणाहून माता लक्ष्मी कधीच जात नाही. म्हणजे भगवान विष्णूंची जी सेवा आहे ती माता लक्ष्मींना खूप प्रिय आहे आणि अनंत म्हणजे साक्षात विष्णू आहेत, विष्णू भगवान आहेत. तर आज आपल्याला आज मी जी सेवा करणार आहे छोटीशी मांडणी करणार आहे अनंताच्या, जो आपल्याकडे विष्णू भगवानांचा फोटो असतो तो फोटो ठेवायचा, त्याला साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवणार आहे. आणि सेवा काय करणार आहे तर विष्णू सहस्रनाम जे जे पुस्तक आहे त्याचं वाचन करणार आहे आज. आणि त्यानंतर आज आपल्याला तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत, मला नाही माहिती, पण आज आपल्याला 101 तुळशीचे पानं
भगवान विष्णूंना अर्पण करायचे असतात, त्यांचे सहस्रनाम घेऊन विष्णू सहस्रनामावली घेत आपल्याला ते भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं असतात. 101 सॉरी तुळशीचे पानं. तर अशीच सेवा होणार आहे. आणि आता म्हणजे मी जे सत्यनारायण करते ना, त्याचं जे साहित्य आहे म्हणजे नारळाची म्हणजे आंब्याचे पानं, आंब्याचे ढगळे, त्यानंतर नागवेलीची पानं, हे सगळं आमच्या घर म्हणजे आंब्याचं झाड आहे तिथं ते भेटून जातं. त्यानंतर नागवेलीचा पण वेल लावलेला आहे, त्यामुळं विशेष असं काही आणावं लागत नाही. तर आता मी ते सर्व साहित्य जे आहे परिसरातनं ते मिळवते, गोळा करते सर्व काही. त्यानंतर तुळशीपत्र पण घ्यायचे आहेत, ते जवळजवळ 1001 घ्यायचे आहेत, तर त्याला पण टाईम जाईल. आणि जी मांडणी वगैरे आहे आणि जी सेवा करणार आहे ते पण तुमच्यासोबत थोडं थोडंसं शेअर करते. तर भेटूया आता नंतर तुम्हाला जेव्हा पूजा वगैरे मांडेल तेव्हा दाखवते. तर आता माझी सर्व मांडणी वगैरे झालेली आहे, तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने सत्यनारायण पूजनाची आणि अनंताचं जे व्रत आहे त्याची मांडणी केलेली आहे. ते तर इथे केलेली आहे अशा प्रकारे सत्यनारायण भगवानांच्या जी पूजा आहे पौर्णिमेची, त्याची अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. फुलं वगैरे ठेवायचे अजून बाकी आहे. त्यानंतर इथे जे अनंताचं व्रत आहे त्यासाठीची ही मांडणी केलेली आहे. विष्णू सहस्रनामचं हे असं पुस्तक असतं, हे तुम्हाला कुठल्या केंद्रात भेटून जाईल. त्यानंतर सत्यनारायणचं जो पूजाविधीचं बुक आहे, पुस्तक आहे, हेही तुम्हाला केंद्रात अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर तुळशीपत्र जेवढे म्हणजे भेटले तेवढे घेतले, 1001 असतील का नाही ते माहीत नाही, पण जेवढे असतील तेवढे वाहून नंतर जे उरल जे राहिलेले नावं असतील ते शेवटच्या एकायनी घेणार आहे अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. आणि सत्यनारायण पूजेची जी मांडणी आहे एकदम सोपी आहे, बघा काहीच असं विशेष तुम्हाला करावं लागत नाही. त्यानंतर आमच्या सासूबाई शुक्रवार करताय महालक्ष्मीचे, त्यांनी पण घट स्थापना केलेली आहे, त्या निरंकार करतात अजून पण. आणि अशा पद्धतीने देवघर आहे. तर अशा पद्धतीची आज ही सर्व मांडणी केलेली आहे. तर होप तुम्हाला आवडेल ही माझी आजची पूजा. तुम्हाला जर सत्यनारायण भगवानांचं जे पूजेचं पूर्ण माहिती हवी असेल आणि पूजा कशी मांडायची त्यानंतर कशी करायची हे जर माहिती हवं असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की शेअर करेल ती माहिती पण. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.